आम्ही काल फिश मार्केट मधनं मासे घेऊन आलो होतो. आता मासे खायला कोणाला आवडत नाही ती. आम्ही पण कासेगाव आल्यापासूनच मासे खायला शिकलोय. तर आम्ही 1/2 किलो कोळंबी आणली होती आणि मला काही कोळंबीतला धागा काढायला जमत नाही. एवढ्या प्रयत्नानंतर शेवटी मला धागा काढायला जमलाच. आता मला स्वयंपाकाला एकतर उशीर झाला होता आधीच, म्हणून मी दोन्ही मासे एकत्र केलं आणि पाटीत धुयाला सुरुवात केली. आम्ही काल 1/2 किलो कोळंबी आणि खापरी पापलेट एक आणला होता. ह्यो मासा एवढा महाग आहे ना, एक मासा 700 रुपयाचा होता. 1250 रुपये किलो होता आणि एक मासा 1/2 किलो भरला. आधीच सगळी तयारी करून ठेवली होती म्हणून मसाला लावायला सोपं पडलं. मी कोळंबी आधी शिजवायला ठेवली होती आणि गोळ्या वास आला की लगेच लागला माझ्या मग कोळंबीत चार म्हणून. कोळंबी खाल्ली तर शेव लागला की नाचायला लय भारी झाले म्हणून. आणि मला म्हणला पहिली कोळंबी तू चारला, दुसरी कोळंबी आता मी हातानच खाणार आहे. आणि प्लेट मधली एक कोळंबी उचलली, तोंडात अक्की घातली, मला म्हणला लय भारी कोळंबी झाली. गोळ्याचं कोळंबी खायचं चालूच होतं. तोवर आमचं जेवायचं टायमिंग झालं आणि मी घेतलं मासा तळायला. मासा एवढा मोठा होता की तव्यामध्ये बसणार पण नीट. तसंच मग भूक लागली होती म्हणून सगळं मासा तळून घेतलं. माशाचं काप लांबडं होतं म्हणून चिमट्याला पण उचलला येईना मला. सगळं मासा तळून झाल्यावर ताट वाढून घेतलं. कोळंबी मसाला, मासा, भाकरी, कांदा, लिंबू. पहिला मी तुम्हाला कोळंबी मसाला खाऊन दाखवते. कोळंबी मसाल्याची रेसिपी पाहिजे असेल तर युट्यूब चॅनलवर आहे माझ्या. आता मी तुम्हाला खापरी पापलेट कसा झाला हे खाऊन दाखवणार आहे. मासा दिसायला जेवढा भारी आहे, चवीला पण त्यापेक्षा भारी आहे. सगळं जेवण लय भारी झालं याचा आनंद झाला.